मी अरुण घोडके शिवचिंतन शिवपुत्र राजाराम महाराजांनी पाटण खोऱ्यातील नागोजराव चांदेराव पाटणकर या पितापत्रांना लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे राजाराम महाराज जिंजीच्या प्रवासास निघण्यापूर्वी पन्हाळवरून ते पत्र पाठवले गेले ती तारीख होती बारा सप्टेंबर इसवी सन सोळाशे एकोणनव्वद त्या पात्रामध्ये लिहिले आहे की तुम्ही हुशार खबरदार राहून फिसाद खोरास फिसाद खोरास म्हणजे बंडखोराणा कोडगा कोडगा म्हणजे शिक्षा देऊन मार्ग मामला अनुकूल चालता केला यावरून स्वामी तुम्हावरती संतोषी झाली तरी तुम्ही मर्दाने लोक तैसेच आहात तुमचे भरोसे आहे हे मराठी राज्य तुम्ही आम्ही मराठी लोकी इमानाशी खता खता म्हणजे लबाणी न करिता मराठी धर्माची इरे इरे म्हणजे हिरषा धरून स्वामी कार्य करावे ऐसे इकडून तुम्हा लोकांचे ऊर्जितच आहे हे पत्र राजाराम महाराजांनी आपल्या राज्यास मराठी राज्य म्हणजे मराठ्यांचे राज्य असे संबोधले आहे सतराव्या शतकात मराठा संज्ञेची व्याप्ती सर्वसमावेशक होती महाराष्ट्रातील अठरा पगड बारा बलुतेदार जातीनं बनवलेला मराठी संस्कृतीचा मराठी बोलणारा समाज म्हणजे मराठा समाज शिवछत्रपतींनी या मराठ्यांना घेऊनच स्वराज्य निर्मिती केली हे स्वराज्य हे के केवळ त्यांचे नव्हते भोसल्यांचे नव्हते तर ते सर्व मराठ्यांचे होते म्हणून ते मराठे राज्य असे आणि या राज्याची स्थापना संवर्धन संरक्षण म्हणजे मराठे धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म इतका व्यापक अर्थ शिवछत्रपतींचा अपेक्षित होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी